जगदम्ब जय 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 जय जगदम्ब 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 श्री अम्ब 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 जगदम्ब जय 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 जगदम्ब रेणुका माता की जय जय जगदम्ब आम्हाला इथे सेवेची संधी दिली त्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम शांततेने आणि मनापासून दाद देत ऐकला त्याबद्दल आपण सर्वांचेही आभार.
अतिशय सुंदर असं सादरीकरण सौ उदय दडके सेलू यांनी या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 2 तासापासनं त्या इथे ही सेवा देत होत्या. त्यासाठी सत्कार आणि सन्मान करण्यासाठी अमरीश महाराजांना मी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण अमरीश महाराजांचं स्वागत करूया. जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तानं विविध सेवा या ठिकाणी प्रस्तुत होत आहेत. त्यातील आजचीही सुगम संगीत सेवा त्यांनी सादर केलेली आहे. मी विनंती करेन की आपण सौसीमा उदय दडके यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सुंदर असा मोमेंटो शॉल आणि श्रीफळ देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. हार्मोनियमवरती होते महेश जवळेकर, त्यांचाही आपण सन्मान करूयात. महेशजी मंगेश का? ओके, सॉरी, मंगेश जवळेकर. धन्यवाद. यानंतर तबल्याची साथसंगत करणारे नीरज वैष्णव. तबल्याची अजून एक जण साथसंगत करत होते, ते आहेत मंगेश काकडे, मयूर काकडे. धन्यवाद. आणि सर्व सहकाऱ्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. ही संधी संस्थानाच्या वतीनं सेलूच्या या कलाकारांना देण्यात आली, त्यांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये बाबरेकर गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत. निवेदिका दीपाली कुलकर्णी या कार्यक्रमाचं निवेदन त्यांनी इथे केलेलं आहे. दीपाली कुलकर्णी, सर्वांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आता प्रवचनाला या ठिकाणी लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. बाबरे गुरुजींना विनंती करते की आपण मंचावरती आसन ग्रहण करावं.